नमस्कार पिटूरामध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पालकाची भाजीचा गरगटा करणार आहे। इथं मी पालकाची एक जुडी घेतली आहे। ही ताजी ताजी भाजी आहे, बघा हिरवीगार आहे असे पाण्याचे मोठे मोठे। आता आपण ही निवडून घेणार आहे आणि बारीक चिरून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणार आहे। पातेल्यामध्ये मी भाजी घालून घेतली आहे। आता एक ग्लास पाणी ओतणार आहे। एकच उकळी काढून घ्यायची आपण आणि थंड करायला ठेवणार आहे उकळी काढून। आता मसाला बनवून घेऊया। त्यासाठी एक चमचा धने घेतले मी, अर्धा चमचा जिरा घेतले, सात आठ मिरच्या घेतल्यात मी। ही मिरची तिखट आहे म्हणून मी कमी घेतले। 10-12 लसणा पाकळ्या घेतल्यात। मुठभर कोथिंबीर घेतले। आता ही आपण बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं बघा। आता आपली भाजी थंड झाली, आपण पाणी काढून घेऊया। हे सर्व पाणी असं नितळून घ्यायचं। खूपच चवीला तर होते मस्त अशी। आपण आता ती मसाला काढून घेतला, ठेवला वाटीत। आता भाजी बारीक करून घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे मी। 2 चमचे तेल घालून घेऊया। एक चमचा जिरं टाकूए, एक चमचा मोहरी। मोहरी आणि जिरं तडतडलं का आपण ती मसाला वाटला होता ती आपण घालून घेणार आहे। एक चमचा मसाला आपण घातलेला ती मिरचीचा। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, त्या कच्चा पण निघून जाईल। अर्धा चमचा हळद घातली। सर्व मिक्स करून घेऊया तेलामध्ये। असं केल्यानं त्याचा कच्चा पण निघून जातोय मिरचीचा। अशी मी भाजी वाटून घेतली, ती आपण ओतून घेऊया। खूपच चवीची भाजी होणार आहे, टेस्टी। सर्व मिक्स करून घेऊया। भांड्यामध्ये पाणी होतं, ते पाणी आपण घालून घेणार आहे। 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। आता सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। सर्व आता मिक्स करून घेऊया। असं केल्यानं सर्वीकडे मीठ आपलं पसरतं नाही, एकाच जागेला ही मीठ राहतं। एक चमचा मी ज्वारीचं पीठ घेतले, त्यात थोडं आपण पाणी घालून घेणार आहे। आता ते ओतून घेऊ। असं केल्यानं आपल्या भाजीला टेक्स्चर चांगलं येते, चव तर अप्रतिम लागते ज्वारीचं पीठ घातल्यावर। तुमच्याकडे ज्वारीचं नसलं तर तांदळाचं पण तुम्ही घालू शकताय। वरून कोथिंबीर घालूए। मस्त अशी आपली भाजी होणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तुम्ही पण करून बघा मैत्रिणी माझ्या पद्धतीने।
तुमची पद्धत कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट वाचायला खूप खूप मला आवडतं. एकच उकळी काढून घेणार आहे आपण आणि आपली भाजी तयार होणार आहे. आता आपण वाटीत काढून घेऊया. लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. असं भातासंग तुम्ही खाऊ शकताय. ज्वारीच्या भाकरी संघ, बाजरीच्या भाकरी संघ, तांदळाच्या भाकरी संघ सुद्धा खाऊ शकताय.